काय बोलत नाहीये, जस्ट दोन तीन गोष्टी ज्या मला प्रकर्षाला वेगळ्या वेगळ्या जाणवल्या त्या वस्तू मेन्शन करतो. एक म्हणजे तसं आमचा पर्टिक्युलरली माझा फॅमिलीशी संबंध आहे तर सगळ्यात लेट आहे असं मला वाटतं. 2005 च्या मुंबईला आल्यानंतर आमचं फॅमिलीचं इंटरॅक्शन जास्त सुरू झालं. त्यानंतर मला वाटतं की या फॅमिलीमध्ये एक गोष्ट की बॉन्डिंग आहे, जे इंटरनल बॉन्डिंग हे सगळ्यात वेगळं आहे. अशा अगदी म्हणजे हाताच्या बटन मोजण्याचे इतके जर फॅमिली इथे कुठेही नसतील त्यामध्ये एवढं बॉन्डिंग आहे की सगळेजण कुठलाही प्रोग्राम असू दे काही असेल तर एकत्र जाऊन येतात. आजच्या प्रोग्रामचं स्पेशल श्रेय कृष्णमोश आणि माकाकाने दिलंच पाहिजे, कारण त्यांनी मागच्या वेळी पण लग्नाच्या वेळी पण खूप चांगली सगळी चॅलेंज दिली होती. आजचा प्रोग्राम पण छान अरेंज केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या मुंबईवाल्यांचे गेट टुगेदर आहे, जो सगळे साहेबांनी इनिशिएटिव्ह घेतला होता, त्याच्यावर एक जाणं होतं की बॉन्डिंग आहे हे तुम्हाला बाहेर कुठेही बघायला मिळणार नाही. माझा सगळ्यात लेटेस्ट माझाच अनुभव आहे याच्यामध्ये. बाकी सगळे त्याला शरद काय त्यांनी ऑफिशियली डिक्लेअर केलं की मुलगा चालू आहे फॅमिलीचा, तर तुझा आवय काही येतच नाही बरोबर. त्यामुळे सगळे तुमच्यातले लोक बोलले, तथापि आम्ही जरा लेटेस्ट आहोत म्हणून ही गोष्ट मला वेगळी वाटली. त्या दोन गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या. आणि तिसरी गोष्ट त्याची जर जावयाच्या लोकांनी खूपच हे दिलं, आमच्यापासून तुम्हाला फार फायदा काय झाला नसेल, काय झाला असेल तर आम्हालाच फायदा झाला असेल. खूपच मान दिला त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर जेव्हा आपण आजच्या सत्कार मुक्तीच्याकडे बोलतो त्यावेळी आपल्याला घेण्यासाठी काय आहे हे जर आपण याच्यातनं बघितलं तर त्यांनी मला म्हणजे आता जे बोलण्यातून समजलं की त्यांनी एक इलेक्शन त्यांनी हारले होते, अगदी क्लोजली हारले होते, तरी पण त्यांनी जिद्द नाही हारली. त्यानंतर त्यांनी प्रयत्न चालू ठेवले आणि त्याचा आपण आज बघतोच आहे की आज पुन्हा दिनाग्रंथाची निवडून आलेले आहेत. That should be our spirit. म्हणजे लहान मुलांनी वगैरे लक्षात घेण्यासाठी जास्त आहे की जरी तुम्ही एकदा हरला पडला तरी ते मागे सरू नका, ते चालू ठेवा. आणि दुसरं स्पेशल मेन्शन म्हणजे ज्योती मामींचा, कारण तसं बघायला गेलं तर कुठल्याही पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण बेसिकली काय आहे की जो डायरेक्ट इफेक्ट आहे तो त्यांच्या घरी येत असतो. पहिले क्षण हरलं त्यानंतर दुसरे क्षण जिंकलं याच्यामध्ये जो काळ होता त्या काळामध्ये ती दोघे कारण त्यांना फक्त साथ देत होते, बाकी लोक होते पण तरी पण ते काय किती डिस्टन्सला होते. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की इनडायरेक्टली की सगळ्या लोकां त्यांच्या मिसेसनी त्यांना अशीच साथ द्यावं की सगळ्यांची प्रगट हो. अंजू अंजू आहे साथ आहे पण आणखी द्या असं म्हणायचं. नाही असं नको, आमच्या बरोबर चला आगे पडा नको. तर तशा दृष्टीने तुम्ही बघितलं तसं शरद मामाने वगैरे सांगितलं की मावी मुलांचा अभ्यास घेतात सगळे करतात, म्हणजे ऍक्च्युली त्यांनी त्यांना पूर्ण फ्री केलेला त्यांची जी ग्रोथ आहे आजची असं मला वाटतंय की त्याचं पूर्ण श्रेय ऍक्च्युली मामींना जाते. तुला काय वाटतं फ्री करावं ते करतात. बरोबर तर त्यामुळे याचं पूर्ण. आणि दुसरी गोष्ट आहे की आजपर्यंत जी त्यांची जी वाटचाल झाली असं वाटतं की सगळ्यांचे आशीर्वाद वगैरे आहेत त्यांच्यावर होत आणि राहतील पण, पण शेवटी प्रयत्न हे पाहिजेच. प्रयत्न हे त्यांनी त्यांना आता सांगायचे नाहीये पण तेही प्रयत्न चालू ठेवायचे. जसं लोकांनी सांगितलं की शरदनी वगैरे मेन्शन केलं की 2020 काय हे सगळं आहे, तर त्यांनी खासदारपर्यंत त्यांची वाटचाल अवश्य होईल आणि त्यांचे प्रयत्न होतील पूर्ण खात्री आहे. आणि शेवटी प्रयत्नानंतर सगळ्यात सारे झाले ते 99% प्रयत्न असतात, 1% शेवटी लक असतं, ते सगळ्यांचे आशीर्वाद मिळतं, ते आपले सगळ्यांचे आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी राहतील आणि त्यांना 100% यश आयुष्यात नेहमी मिळेल. थँक्यू.